गोष्ट आहे रामायणातली. तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये राम वनात गेले होते तेव्हा त्यांची भेट शबरीशी झाली होती. शबरी कोण होती? रामाची भक्त होती. ती रामाची वाट पाहत होती. तिने फुलं जमवली, फल निवडून ठेवली. राम आले की त्यांची ती पूजा करणार होती. आणि खरंच रामराया तिच्या पर्णकुटीत आले. राम तिच्या आश्रमात आले तेव्हा त्यांना दिसलं की तिच्या आश्रमाच्या आजूबाजूला खूप सुंदर सुंदर फुलं फुलली आहेत, अगदी टवटवीत. रामाने शबरीला विचारलं, शबरी कसली फुल आहे ती? अगदी सुवासिक आणि टवटवीत, ही नकोमय जनारी फुल वाटतात. शबरी म्हणाली, रामाराया आसनस्थ व्हा, मी तुम्हाला सांगते या फुलांची गोष्ट. आणि मग शबरीने सांगितलेला रामाला ही गोष्ट. रामराया इथं पूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता. त्यांच्याकडे पुष्कळ शिष्य शिकायला होते. शिष्य म्हणजे काय? मुलंचती. कोणी आळशी असतात, कोणी उद्योगी असतात. एकदा गुरुंनी सांगितलं, पावसाला जवळ येत आहे तेव्हा 4 महिने पुरेलेवर जलन आपल्याला आश्रमात साठवून ठेवायचं आहे. चला उद्या सगळे वनात जा आणि लाकडं तोडा. मुलं निघाली वनात. झाडाजवळ जाऊन लाकडं तोडत राहिली. काही मुलं झाडाखाली झोपून गेली, काही पारंब्यांशी खेळत बसली. गोपाल नावाचा एक अतिशय कामसू मुलगा होता. तो झाडावर चढून लाकडं तोडत होता. सतत काम करत होता. त्याच्या घाम खाली गलत होता. त्याला भूक लागली होती, तहान लागली होती, पण ते सारंग सरून तो कामच करत होता. त्याने लक्षात ठेवलं होतं की 4 महिने पुरेल एवढं जलन साठवायचं आहे. संध्याकाळ झाली तसे सर्वांनी आपापली मेहनतीने तोडलेली लाकडं गोळा केली आणि आश्रमात आणून ठेवली. मग सगळे उकडलेला शिधा खाऊन झोपून गेले. सकाळी उठून पाहतात तो काय दुरून खूप सुंदर असा फुलांचा सुगंध येत होता. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं, आजपर्यंत या फुलांचा सुगंध कधी आला नाही, आज अचानक कसा येतो आहे? मुलांनी विचारलं, गुरुजी हा कसला सुगंध आहे? आपण रोज सकाळी उठतो तेव्हा तर हा सुगंध कधी आला नाही, आज अचानक कुठून येतो आहे? गुरुजी म्हणाले, जागरण सुगंधाच्या दिशेने जाऊन पहा, कुठून येतो आहे हा सुगंध. मुली निघाली चालत चालत सुगंधाच्या दिशेने. तर काय तेथेच येऊन पोचली. येथे काल लाकडं तोडत होती त्याच वनात. आणि गोपाल ज्या झाडाखाली झाडावर लाकडं तोडत होता ना, तिथे खूप सुंदर सुंदर फुले होती, अगदी टवटवीत, अत्यंत मोहक. तेवढ्यात गुरुजीही तेथे आले. गुरुजींनी गोपालला पोटाशी धरलं आणि म्हणाले, गोपाल तू इथे लाकडं तोडत होतास ना तेव्हा तुझा घाम इथे खाली गलत होता. त्या घामाचीच ही फुलं आहेत बरं. ही फुलं कधीही कोणी जाणार नाहीत. पुढे गुरुजी म्हणाले, मुलांनो तुम्ही ज्ञान वेचत आहात पण त्याच्या बरोबर तुम्हाला कष्टही करावे लागणार आहेत. मग त्याची फल खूप छान मिळतील. नुसत त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. त्या जोडीने कष्ट केले तरच पुढे संसार उभा करू शकाल. पुढे मातंग ऋषींच्या अनेक शिष्याने घाम गाळला त्या वनात आणि तिथे फुले उमललेली ते संपूर्ण वन मातंग वन मा.